नमस्कार मंडळी, मी कृष्णा तुमच्या सगळ्यांचं लिटिल एंजल मॉममध्ये खूप 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 स्वागत करते. आणि हा स्पेशल व्हिडिओ आहे महाबळेश्वर वरून रिटर्न आल्यानंतर काय 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 घेतलंय याच्यावरती हा व्हिडिओ आहे. ऑफकोर्स स्ट्रॉबेरी, मलबेरी, गुसबेरी हे होणारच आहे. मॅप्रो गेलो आहे तर मॅप्रोचे प्रोडक्ट्स होणार आहेत. प्युअर बीचं घेतलंय तर बघूया काय 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 आहे. मी तुम्हाला दाखवते की इथे मी या मलबेरीज घेतल्या आहेत तर खूप मस्त फ्रेश मलबेरीज मला भेटल्या आहेत. आणि तुम्हाला कोणाला जर मलबेरीज हव्या असतील तर माझ्याकडे त्यांचा शेतकऱ्यांचा नंबर पण आहे. तुम्ही त्यांना डायरेक्टली कॉल करू शकता, ते डायरेक्टली तुम्हाला पण पार्सल करता. पण मलबेरीची क्वांटिटी ॲटलीस्ट 5 ते 10 किलो या रेंजमध्ये पाहिजे. त्याच्यानंतर या स्ट्रॉबेरीज आहेत. आता सीझन ऑफ होतो आहे आणि तरी पण मला खूप छान स्ट्रॉबेरीज भेटल्या आहेत. स्ट्रॉबेरीजमध्ये 2 प्रकार असतात. ऑर्गॅनिक स्ट्रॉबेरी असते, तर मी ही संपूर्ण जी स्ट्रॉबेरी घेतली ही ऑर्गॅनिक स्ट्रॉबेरी आहे. तुम्ही बघा, ही मोठी साईज असते आणि ही लहान साईज असते. पण याच्यामध्ये कसं असतं, ही ऑर्गॅनिक स्ट्रॉबेरी जी असते ना, ही अशी जरी दिसत असली थोडी तरी पण ती खूप गोड लागते लागायला. तर या ऑर्गॅनिक स्ट्रॉबेरीज मी घेतल्यात, तर या थोड्याशा दिसायला फिकट रंगाच्या असतात पण खूप छान गोड आणि एकदम म्हणजे हे डेलिकेट नाही आहे, हे फळ जास्त वेळ टिकतं. तर अशा पद्धतीच्या या खूप सारे स्ट्रॉबेरीज, खूप सारे मलबेरीज घेतलेले आहेत. आणि इथे आपण बघतोय गुसबेरीज. मला गुसबेरीचा कन्सेप्ट माहीत नव्हता, मी याच्या आधी कधी गुसबेरी ट्राय नव्हती केलेली. तर ही अशा प्रकारे ही गुसबेरी असते. मला हिची टेस्ट जास्त काही आवडली नाही. तुम्ही पण टेस्ट करा, बघा प्रत्येकाची टेस्ट वेगळी असते. तर तुम्हाला आवडत असतील तर घ्या. मला गुसबेरीची टेस्ट अजिबात आवडलेली नाहीये. तर नेक्स्ट आपण जाऊया मॅप्रो गार्डन मधली शॉपिंग. तर आता आपण बघूया मॅप्रो गार्डन मधून काय काय खरेदी केली आहे मी. मॅप्रो गार्डनला पण खूप धमाल केली, मस्त स्ट्रॉबेरीची शेती कशी असते ती पण बघितली. आणि तुम्हाला मी सांगणार आहे नॉलेजसाठी, स्ट्रॉबेरीला स्ट्रॉबेरी का बोलतात हे मला तिथे गेल्यावर कळालं की स्ट्रॉबेरी. तर आता ही हे स्ट्रॉबेरी फळ ना, याला स्ट्रॉ आहे ना हे बेरी आहे, मग याला स्ट्रॉबेरी का बोलायचं असं तिथे एक कन्सेप्ट होता. तर पूर्वी की नाही हे जे लोक होते ना, ते घास जी असते आपली गवत सुकं त्याच्यावरती स्ट्रॉबेरी असे म्हणजे जी तयार झालेली स्ट्रॉबेरी असे ठेवायचे. कारण का, जमीन जी असते ती ओली असते दवामुळे. तर स्ट्रॉबेरीज डायरेक्ट जमिनीच्या कॉन्टॅक्टमध्ये जर गेली तर स्ट्रॉबेरी खराब होऊ शकते. त्याच्यामुळे पूर्वीची लोक जे आहेत त्याच्यावरती घास असं फैलवून ठेवायचे, तर त्याच्यामुळे त्याला नाव पडलं स्ट्रॉबेरी. पण आता आधुनिक झालं आहे, आता डायरेक्ट प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा वापर केला जातो आणि संपूर्ण शेती ती कव्हर केली जाते, त्या पद्धतीने लागवड केली जाते आणि अशा पद्धतीने तिला दवाच्या कॉन्टॅक्टपासून आता वाचवलं जातं. पण हे पूर्वीचं त्याचं नाव आहे स्ट्रॉबेरी. आणि स्ट्रॉबेरीला स्ट्रॉबेरी का बोलतात हा कन्सेप्ट मला तिथे गेल्यानंतर समजला. मी मॅप्रो गार्डन मधून काय काय घेतलंय, तर सिट्रस ब्ल्यू आम्हाला सिट्रस फ्रुट्स खूप 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 आवडतात आणि सिट्रस ज्यूसेस आम्ही सगळे फॅन आहोत, त्यामुळे हे सिट्रस ब्ल्यू आम्ही घेतलेलं आहे तिथून. त्याच्यानंतर हे मी घेतलंय रोज, मला रोज सिरप हवं होतं तर त्यासाठी मी रोज घेतले. कारण हा इसेन्स मला बऱ्याच गोष्टीमध्ये टाकायला म्हणजे आवडतो, रोजचा जो फ्लेवर असतो बिर्याणीज झालं. नंतर हा आहे थंडाई. अजून गर्मी आपल्या इथे तर तुम्हाला माहिती आहे पुण्यामध्ये आता 42 डिग्री सेल्सिअस सुरू आहे, अजून किती जाईल काय माहिती. तर हे थंडाई. नंतर हे ऑरेंज क्रश असे वेगवेगळे हे सिरप्स मी घेतलेले आहे. पायनॅपल क्रश दुधामध्ये पाण्यामध्ये दोघींमध्ये आपण मिक्स करून खाऊ शकतो. त्याच्यानंतर ब्ल्यू कुरॅको म्हणून आहे, मला हा एक आवडला होता फ्लेवर त्यामुळे हा पण मी घेतला आहे. त्याच्यानंतर हा मोसंबीचा एक फ्लेवर मी घेतला आहे. त्याच्यानंतर एक मी वेरूसाठी हा मॅप्रोचा चॉकलेट स्प्रेड घेतलेला आहे. त्याच्यानंतर मी हा जॅम घेतला आहे, स्ट्रॉबेरी जॅम तिथून मी घेतला आहे. त्याच्यानंतर हे गुलकंद मी, हा एक प्रॉडक्ट आहे त्यांचा खूप छान टेस्टी लागतो तर तो घेतला आहे. हा मला सगळ्यात फेवरेट प्रॉडक्ट आहे. याच्या आधी मी 2-3 वेळा ट्राय केला, जेव्हा मी महाबळेश्वर जातो हा प्रॉडक्ट आणतो. आणि याचं नाव आहे केसर सरबत. केसर सरबत तुम्ही नक्की ट्राय करा, हे दुधामध्ये टाकल्यावर इतकं ऑसम लागतं, खूपच भारी, मला खूप आवडलं. हा केसर सरबत. नंतर जॅम मी 2 घेतले आहे कारण ऑफर होती 1 buy 1 get 1 आणि 2 घ्यावे लागत होते तर मी 2 घेतलेले आहेत जॅम्स. तर हे झालं माझं मॅप्रो गार्डनची पूर्ण शॉपिंग. आणि मग नंतर आम्ही गेलो चीज फॅक्टरी व्हिजिट करायला. तर चीज फॅक्टरी मधून काय घेतलंय बघूया. हे आपली प्युअर बेरी. प्युअर बेरी हे चीज फॅक्टरीचा नाव आहे. तिथे चीज बनवली जाते, चीज स्प्रेड बनवला जातो. खूप छान चीज होत्या, मला खूप आवडल्या. याच्या आधी मी महाबळेश्वरला गेली तेव्हा तिथनं चीज घेतले आहेत. खूप चांगल्या क्वालिटीचे आहेत पण मला
नाही वाटलं नाही की त्याच्यामध्ये आपण स्पेंड करायला पाहिजे चीज मध्ये, कारण का ठीक आहे मला इतर अमूलचा पण चीज आवडतो त्याच्यामुळे मग मी बाकीचे प्रोडक्ट मध्ये इन्व्हेस्ट केला. तर सगळ्यात प्रथम अजून उन्हाळा आहे, कोकम सरबत आम्ही नेहमीच लागतो, तर म्हटलं आपण इथं आपण ट्राय करूया म्हणून हा कोकम. ओके, तर हे आणलं आहे कोकम सरबत प्युअर बेरीजच. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रोडक्ट आपण बघूया. तर तिथे मी चीज तर ट्राय केलेलं होतं, पण तिथलं तूप कधी ट्राय केलं नव्हतं आणि मी तिथे टेस्टिंग पण केलं तुपाचं, तर खूप छान होतं. फॅक्टरी पाहिली आम्ही, मला तिथलं प्रोडक्शन आवडलं, तर मी म्हटलं की आपण माझ्यासाठी तूप घेऊन जाऊया इथून. म्हणून मी हे तूप घेतलेलं आहे. हे गाईचं प्युअर घी आहे, तुम्ही बघता एकदम रळीदार आणि खूप छान आहे. कोण महाबळेश्वरला तुम्ही जाणार असाल तुपामध्ये नक्की इन्व्हेस्ट करा, खूप छान आहे, खूप सुंदर चव आहे आणि प्युअर आहे. तर हे एक पदार्थ मी हार्ड टिकून घेतलेला आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण बघतोय अजून काही पॅकेजेस आहेत, हे पॅकेज खोलूया. तर मला गुळ, आता हे मी वेरूसाठी जे वेगळे पदार्थ स्नॅक्स बनवते, मालपोळे किंवा काय असे स्वीट, त्याच्यामध्ये मी गुळाचा वापर करते. शिऱ्यामध्ये पण मी बऱ्याचदा गुळाचा वापर करते, लाडू बनवताना गुळाचा वापर करते. तर हा मी एक गुळाचे तिथे फ्लेवर्स होते आणि एक्सपेन्सिव्ह वाटला थोडा, का 150 रुपीजला 500 ग्रॅम्स म्हणजे थोडा एक्सपेन्सिव्ह आहे. आपला जो गुळ असतो तो 40 रुपयाला भेटून जातो आणि हा 150 रुपीजला आहे. पण खाल्ल्यानंतर समजलं की काहीतरी वेगळं आहे, ऑर्गॅनिक आहे आणि फ्लेवर आहे. तर हा आहे जिंजर जॅगरी म्हणून आहे. त्याच्या इथले मी 3 प्रकार घेतले. त्याच्यानंतर हा आहे इलायची, म्हणजे आपल्याला जर पुरणाची पोळी बनवायची असेल इलायची पावडर टाकायची काहीच गरज नाही, डायरेक्ट इलायचीचं गुळ टाकायचं. त्याच्यानंतर हा आहे जॅगरी मिनी क्यूब्स, हा मी प्लेन घेतला आहे म्हणजे बिना फ्लेवरचा घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने हे घेतलं आहे. लास्ट पॅकेजिंग आता फोडते आहे मी, ऑब्व्हियसली सिरप्स आहेत सगळे, यावेळेला खूप सारे सिरप्स आहेत आणि खूप सारी स्ट्रॉबेरी आम्ही तिथे खाल्ली. पण कारण का काय आहे, स्ट्रॉबेरी आपण ट्रॅव्हलिंगमध्ये खराब होते, कशीही तुम्ही किती अगदी डेलिकसी करून आणा तरी पण ती थोडीफार तरी खराब होते, डॅमेज होते. स्पेशली मलबेरी जास्त लवकर खराब होते. तर हा आहे लेमन जिरा, खूप सुंदर. आपण ते सोडा पपचे जे स्टेशन्स राहतात ना बाहेर स्ट्रीटवरती, जे 10-15 रुपीजला सोडा भेटतो, तिथे जिरा सोडा आपला जो असतो सेम फ्लेवर सेम आणि खूप ऑसम लागतो. सोड्यामध्ये पण मिक्स करून घेऊ शकता, पाण्यामध्ये पण, खूप छान आहे. त्याच्यानंतर हा लाईम मोजिटो, ऑलरेडी एक मोजिटो पण मी मॅप्रोचा पण घेतला आहे, पण तिथला पण मला आवडला होता म्हणून मी हा एक फ्लेवर घेतला लाईम मोजिटो. केसर मला ॲक्च्युली हा प्राचा जो केसर आहे आणि कम्पेअर जर केला, मला कम्पेअर नाही करायचं आहे कोणाचं, पण स्पेशली मला प्राचा खूप जास्त आवडतो. हा मी घेतला आहे असंच म्हणजे ट्रायल म्हणून घेतला आहे, पण तुम्हाला घ्यायचा असेल तर प्राचा घ्या, खूप छान आहे. प्राईस कम्पेअर केला तर खूप डबलचा डिफरन्स येतो, पण टेस्ट खूप छान आहे. तर ही झाली माझी सगळी शॉपिंग. महाबळेश्वरचं हे काय काय आम्ही फूड घेतलं हे सगळं झालेलं आहे. तर कसा वाटतंय ब्लॉग, याच्यामध्ये तुम्हाला थोडी जरी इन्फॉर्मेशन काय भेटली असेल की कोणत्या वस्तू खरेदी करायला पाहिजे, तर तिथे ते टेस्टर्स अवेलेबल आहेत, तुम्ही टेस्ट करून तुम्हाला समजतो की काय एक्झॅक्टली घ्यायचं आहे आपल्याला. पण काही अशा गोष्टी आहेत की मस्ट हॅव, की जसं की तुम्हाला भेटला घेतलंच पाहिजे, केसरचं सिरप घेतलंच पाहिजे, खूप छान आहे, उपयोगी आहे आणि संपून जातात हे प्रोडक्ट्स आपल्याकडे जास्त दिवस राहत नाही, आपण खातो, चव खूप छान आहे. आणि स्ट्रॉबेरीज आणि मलबेरीज जास्त करून तुम्ही ट्रॅव्हलिंगमध्ये आणू नका, तिथे तुम्ही जितकी जास्त मलबेरीज खाल तितकी जास्त तुम्ही खा मलबेरी. मी खूप जास्त मलबेरी खाल्ली. त्याच्यानंतर स्ट्रॉबेरीज तुम्ही आणू शकता, एक खूप ट्रस्टेड काही जे शेतकरी असतात जे सकाळी 6 वाजता जाऊन स्ट्रॉबेरीज तोडून आणतात, तर तशा शेतकऱ्यांकडून तोडलेली स्ट्रॉबेरी आणा बाहेर. जी ही झाली सगळी माझी शॉपिंग महाबळेश्वरची, मॅप्रो प्युअर बेरी मलबेरीज गुसबेरी स्ट्रॉबेरीज सगळं घेतलं, खूप मस्त. तुम्ही महाबळेश्वरला गेला, आता वातावरण पण खूप छान आहे. दुपारच्या टायमिंगला गरम आहे ऑब्व्हियसली, पण इतकं नाही 32 डिग्री सेल्सिअस, आणि रात्री अक्षरशः थंडी वाजते, स्वेटर घालावा लागतो. खरंच बोलतात थंड हवेचं ठिकाण आहे, तर खरंच थंडी वाजते तिथे. आणि
तुम्हाला एक सजेशन की तुम्ही मलबेरीज आहे त्या ट्रॅव्हलिंग करून आणू नका. शक्यतो जितक्या तुम्ही तिथे खाल तितक्या तुम्ही जे खा तिथे. मी खूप साऱ्या, मी 5 दिवस महाबळेश्वरला खूप जास्त मलबेरीज खाल्ली आणि थोडीफार ट्रॅव्हलिंग्समध्ये आणली, कारण का माझ्या मित्रमैत्रिणींना मला थोडीफार गिफ्टिंग पण करायचं आहे. तर मस्त झाली टूर माझी. आणि तुम्हाला कसा वाटला माझा व्हिडिओ, याच्यातनं तुम्हाला काही इन्फॉर्मेशन मिळते का बघा, आणि नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि माझ्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.